नमस्कार मी प्राध्यापक शशिकांत कदम आपण मागच्या व्हिडिओमध्ये बुद्धिमापन चाचण्यांचा इतिहास आणि बुद्धिमापन चाचण्याशी संबंधित बुद्धिमापनाशी संबंधित मानसिक वय आणि बुद्धिगुणांक या संकल्पना काय आहेत त्या समजावून घेतलेल्या आहेत आज आपण बुद्धिमापन चाचण्यांचे प्रकार पाहणार आहोत मानसशास्त्रज्ञ बुद्धिमापनासाठी अनेक चाचण्या वापरत आहेत या चाचण्यांचे दोन प्रकार प्रामुख्यानं पडतात चाचण्या देण्याच्या पद्धतीनुसार पडणारा पहिला प्रकार आणि चाचणी साहित्य प्रकारानुसार दुसरा प्रकार पडतात चाचण्या देण्याच्या पद्धतीनुसार या पहिल्या प्रकारामध्ये पुन्हा दोन भाग पडतात एक वैयक्तिक बुद्धिमापन चाचणी आणि दुसरी सामूहिक बुद्धिमापन चाचणी आपण पहिला जो प्रकार आहे चाचण्या देण्याच्या पद्धतीनुसार त्यातला पहिला प्रकार वैयक्तिक बुद्धिमापन चाचणी काय आहे ते आपण समजून घ्या वैयक्तिक बुद्धिमापन चाचण्या म्हणजे ज्या बुद्धिमापन चाचण्या एका वेळी केवळ एकाच व्यक्तीला देता येतात त्या बुद्धिमापन चाचण्यांना वैयक्तिक बुद्धिमापन चाचण्या म्हणतात अ यात कोणकोणत्या चाचण्या येतात ते आपण जर पुन्हा एकदा समजून घ्या वैयक्तिक बुद्धिमापन चाचण्या ज्या बुद्धिमापन चाचण्या एका वेळी केवळ एकाच व्यक्तीला देता येतात त्या बुद्धिमापन चाचण्यांना वैयक्तिक बुद्धिमापन चाचण्या म्हणतात बिने यांची बुद्धिमापन चाचणी त्यानंतर वेशलर यांची बुद्धिमापन चाचणी डॉक्टर भाटिया यांची कृती बुद्धिमापन चाचणी त्यानंतर कोहास यांची ब्लॉक डिझाईन टेस्ट या सगळ्या वैयक्तिक बुद्धिमापन चाचण्यांचे काही उदाहरणे यानंतर या, या वैयक्तिक बुद्धिमापन चाचण्याचे काही फायदे आपण बघूया या वैयक्तिक बुद्धीमुळे चाचण्याचा पहिला फायदा आहे की देणाऱ्या व्यक्तीशी पहिल्यांदा आपल्याला सुसंवाद साधा साधता येतो कारण तो वैयक्तिक असते एकट्यालाच द्यावी लागते त्यामुळे त्याच्याशी आपल्याला बोलता येतं त्याच्याशी संवाद साधता येतो त्याला एकट्याला देत असल्यामुळे त्याच्याशी आपल्याला कम्युनिकेशन करता येतं हा त्याचा फायदा दुसरा ही चाचणी देणाऱ्या व्यक्तीच्या भावना मनस्थिती हावभाव या संदर्भात आपल्याला माहिती मिळत होते कारण तो एकटा चाचणीदार असतो त्यामुळे त्याच्यावर लक्ष ठेवता येतं ते प्रश्न वाचत असताना त्याच्या चेहऱ्यावर होणारे बदल त्यानंतर हावभाव त्या हावभावाचा म्हणजे त्या प्रश्नाचा त्याच्यावर काय रिॲक्शन होतात त्याचं सगळं आपल्याला पाहता येतं निरीक्षण करता येतं तिसरा फायदा असा आहे या चाचण्या वय म्हणजे सामूहिक बुद्धिमापन चाचण्याच्या तुलनेत वैयक्तिक बुद्धिमा बुद्धिमापन चाचण्या ह्या सर्जनशील विचारांचे मापन करण्यासाठी सक्षम आहेत म्हणजे काय वेगळा विचार करू शकतात हे आपल्याला या सर्जनशील विचार या वैयक्तिक चाचण्यातून आपल्याला पाहता येतात हे या बुद्धिमापन चाचण्याचं फायदे सांगितले तसंच या बुद्धिमापन चाचण्यांचे काही तोटे सुद्धा आहेत तर पहिला तोटा असा आहे की वैयक्तिक बुद्धिमापन चाचण्या वेळ पैसा श्रम यांचा म्हणजे यांचा या याचा हा खर्च होतो जास्त या वैयक्तिक बुद्धिमापनासाठी वेळ पैसा श्रम या हा खर्च होतोय दुसरं तोटा असा आहे की या चाचण्या घेण्यासाठी चाचण्याच्या गुंधानासाठी व प्राप्तांकाच्या विश्लेषणासाठी प्रशिक्षित व अनुभवी मानसशास्त्रज्ञ आवश्यक असतो त्याच पद्धतीनं ही या चाचण्यांचे तोटे आपल्याला सांगता येतील त्याच पद्धतीनं हे हे आपण काही तोटे बघितले त्यानंतर सामूहिक बुद्धिमापन चाचणी दुसरा जो चाचणी त्यांच्या पद्धतीनुसारचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे सामूहिक बुद्धिमापन सामूहिक बुद्धिमापन चाचणी ही सामूहिक बुद्धिमापन चाचणी म्हणजे काय आपण समजाव ज्या बुद्धिमापन चाचण्या एका वेळी एकाहून अधिक म्हणजेच अनेक व्यक्तींना देता येतात त्या बुद्धिमापन चाचण्यांना सामूहिक बुद्धिमापन चाचण्या म्हणतात नीट समजावून घ्या सामूहिक बुद्धिमापन चाचणी म्हणजे काय ज्या बुद्धिमापन चाचण्या एका वेळी एकाहून अधिक म्हणजेच अनेक व्यक्तींना देता येतात त्या बुद्धिमापन चाचण्या सामूहिक बुद्धिमापन चाचण्या म्हणतात पहिल्या महायुद्धाच्या काळामध्ये सैनिकांची सैन्यात भरती करण्यासाठी सामूहिक बुद्धिमापन चाचण्यांचा वापर करण्यात आला सामूहिक बुद्धिमापन चाचण्या शक म्हणजे मोठ्या प्रमाणात दिल्या जातात म्हणजे ग्रुप न दिल्या जातात आणि त्यांचं बुद्धिमापन करण्यासाठी त्या उपयुक्त ठरतात त्यातल्या काही चाचण्या आर्मी अल्फा टेस्ट आर्मी जनरल क्लासिफिकेशन टेस्ट रॅव्हन्स व रॅव्हन्स यांचे स्टँडर्ड प्रोग्रेसिव्ह मॅट्रॅसिस या काही बुद्धिमापन चाचण्या आहेत या बुद्धिमापन चाचण्याचा वापर किंवा या बुद्धिमापन चाचण्याचा वापर, वापर दैनंदिन जीवनामध्ये आणखीन कुठे केला जातो हो तर आपल्या स्कॉलरशिपच्या ज्या परीक्षा असतात ह्या स्कॉलरशिपच्या परीक्षा एका वेळेला महाराष्ट्रात सर्व मुलांचं बुद्धिमापन करण्यासाठी वापर केला जातो यानंतर आपण जी एम पी एस सी परीक्षा देतो ह्या एम पी एस सी काही का एम पी एस सी लागणारे जे कॅन्डिडेट्स असतात त्यांचं निवड करण्यासाठी ह्या बुद्धिमापन चाचण्याचा वापर महाराष्ट्रात एका वेळेला लाखो करोडो विद्यार्थी बसलेले असतात एकच चाचणी असते सगळ्यांनी दिली जाते आणि त्या चाचण्याद्वारे त्या विद्यार्थ्यांचं बुद्धिमापन ते परीक्षेसाठी त्या का, कामासाठी योग्य आहेत की नाही हे पाहण्यासाठी या बुद्धिमापन चाचण्याचा वापर केला जातो या सामूहिक बुद्धिमापन चाचण्याचा फायदे काय या उदाहरणांच्यावर माग सांगितलेल्या उदाहरणावर तुम्हाला लक्षात येत असेल की या सामूहिक बुद्धिमापन चाचण्यामुळे वेळ पैसा श्रम यांची बचत होते म्हणजे एकाच वेळेला एकाच दिवशी महाराष्ट्रात लाखो आणि करोड पोरांना एकाच वेळेला देता येतात हा त्याचा फायदा आहे त्यामुळे वेळ वाचतो पैसा वाचतो श्रम वाचतो यानंतर दुसरा फायदा असा आहे की सामूहिक बुद्धिमापन चाचण्यामध्ये चाचणी घेणाऱ्या मानसशास्त्रज्ञाची भूमिका अत्यंत महत्वाची आहे तुम्ही जर बघितलं तर एम पी सी परीक्षेमध्ये सगळेच काय मानसशास्त्रज्ञ नसतात देणारे चाचण्या देणारे मानसशास्त्रज्ञ मानशास्त्रज्ञ नसतात महसूल विभागातली माणसं असतात त्यांना फक्त सांगितलं तर ही चाचणी कशी द्यायची आहे फक्त सांगा त्यांचं त्यांनी बरोबर वाचून काय करतात ते सोडवतात म्हणजे तिथं आपल्याला प्रशिक्षित माणसाची मानसशास्त्रज्ञांची गरज नसते भूमिका त्यांची अगदी जुजबी असते फक्त त्यांचं त्यांनी विद्यार्थी प्रश्न सोडवतात आपण फक्त लक्ष द्यायचं असतं हे हा त्यातला एक फायदा म्हणजे तज्ज्ञ माणसं असायला पाहिजेत असं नाही त्यानंतर त्याचं तोटं काय आहे तर, तर सामूहिक बुद्धिमापन चाचण्या घेणाऱ्या मानसशास्त्राला चाचणी देणाऱ्या प्रत्येकाशी सुसंवाद साधता येत नाही ते प्रत्येकाला समस्या सोडू शकत सांगत नाहीत ते, ते बघा तुमचं तुम्ही नाही तुमचं तुम्ही सोडा आपल्याला काय माहीत नाही म्हणून सांगतात त्याच पद्धतीनं Uh, सहकार्यासाठी आणि बुद्धिमापन प्रयोगातील गोडी टिकून ठेवण्यासाठी संधी मिळतेच असं नाही बऱ्याच वेळेला काय करतात जे अभ्यास अभ्यास केलेली नसलेली मुलं असतात ते अर्धवट सोडून देतात कोटी कसंही टिकमार करतात लागली तर लागली म्हणजे ह्या त्यासाठी काय करता येत नाही आपल्याला तिथं जाऊन तो माणूस जाऊन त्याला बोलू शकत का बाबा तू का पेपर सोडवत नाही असं त्याला म्हणू शकत नाही कारण सामूहिक असतात आणि ते चुकीचं सुद्धा आहे म्हणून तिथं सांगितलंय की सामूहिक बुद्धिमापन चाचण्या घेणाऱ्या मानसशास्त्राला चाचणी देणाऱ्या प्रत्येकाशी सुसंवादासाठी सहकार्यासाठी आणि बुद्धिमापन प्रक्रियेतील गुढी वर टिकून ठेवण्यासाठी संधी मिळत नाही हा एक तोटा आहे दुसरा वैयक्तिक चाचण्याच्या तुलनेत सामूहिक बुद्धिमान चाचण्या सृजनशील विचारांचे मापन करण्यामध्ये कमी पडतात त्या म्हणजे तिथं सक्षम नसतात म्हणजे सृजनशीलता काही नसते तिथं की जे काय एम पी पोरं असतं फक्त परीक्षा पास व्हायचं आहे एवढंच त्यांना माहीत असतं त्यामध्ये सृजनशील काय विचार किती कधी वेळात पटपटपट सोडवता येईल याचाच फक्त विचार करत असतात यानंतर दुसरा जो हे जे दोन प्रकार बघितलं हे दोन प्रकार कशावरून तर चाचणी देण्याच्या पद्धतीनुसार दोन प्रकार पडतात त्यातला पहिला प्रकार वैयक्तिक बुद्धिमापन चाचणी आणि दुसरी सामूहिक बुद्धिमापन चाचणी दुसरा जो प्रकार आहे तो चाचणी साहित्य प्रकारानुसार जे प्रकार पडतात त्या साहित्य प्रकारानुसार पहिला जो प्रकार पडतोय तो म्हणजे भाषिक बुद्धिमापन चाचण्या आता हे भाषिक बुद्धिमापन चाचण्या म्हणजे काय ज्या बुद्धिमापन चाचण्या बुद्धिमापनासाठी भाषेचा शब्द म्हणजे भाषेचा म्हणजे काय अंकाचा सुद्धा शब्दाचा आणि अंकाचा दोन्हीचा वापर करतात त्या बुद्धिमापन चाचण्यांना भाषिक बुद्धिमापन चाचण्या म्हणतात या चाचण्यांमध्ये चाचणी देणाऱ्या व्यक्तीला चाचणीतील दे प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी भाषेचा वापर करावा लागतो मग या कोणकोणत्या चाचण्या आहेत तर आर्मी अल्फा टेस्ट वेस्लर ॲड अदर, ॲडल्ट अद, इंटेलिजन्स स्केल त्यालाच वेस्लर ॲडल्ट म्हणजे वेस्लर म्हणजे डब्ल्यू अद, ॲडल्ट म्हणजे ए आणि इंटेलिजन्सचा आय आणि स्केलचा एस डब्ल्यू ए आय एस वेस्लर ॲडल्ट इंटेलिजन्स स्केल यासारख्या काही भाषिक बुद्धिमापन चाचण्या आहेत नीट व्यवस्थित समजावून घ्या भाषिक बुद्धिमापन चाचण्या म्हणजे काय ज्या बुद्धिमापन चाचण्या बुद्धिमापनासाठी भाषेचा किंवा शब्दाचा किंवा अंकाचा वापर करतात त्या बुद्धिमापन चाचण्याला भाषिक बुद्धिमापन चाचण्या असे म्हणतात या भाषिक बुद्धिमापन चाचण्याचे फायदे काय आहेत तर भाषिक बुद्धिमापन चाचण्या ह्या उच्चस्तरीय क्षमतांचे मापन करतात या चाचण्या सामान्य व सामान्यापेक्षा जास्त बुद्धीच्या व्यक्तींमध्ये फरक करू शकतात म्हणजे ह्या चाचण्या आपल्याला लहान मुलांना देता येत नाहीत त्याचबद्दल वेड्या माणसांना देता येत नाहीत वृद्ध माणसांना देता येत नाहीत म्हणजे याचं तोटे काय बघा तर इतर भाषिक व्यक्तींना समजा मराठी चाचणी असेल आणि जर समजा कन्नड माणसाला दिली तर त्याला ती सोडवता येणार नाही त्याला कन्नडच द्यावी लागेल म्हणून म्हटलंय की इतर भाषिक व्यक्तींना निरक्षर व्यक्तींना आणि लहान मुलांना भाषिक बुद्धिमापन चाचण्या देता येत नाहीत भाषिक बुद्धिमापन चाचण्या संस्कृतीबद्ध असल्यामुळे दुसऱ्या संस्कृतीत वापरता येत नाहीत म्हणजे महाराष्ट्रात मराठीत वापरलेली चाचणी आपल्याला पंजाबमध्ये वापरता येत नाही कारण पंजाबची संस्कृती वेगळी आहे महाराष्ट्राची संस्कृती वेगळी आहे इथल्या संस्कृतीनुसार काय असतात हे प्रश्न असतात त्यामुळे ती चाचणी तिथं वापरता येत नाही म्हणून तिथं म्हटलेलं आहे की या भाषिक बुद्धिमापन चाचण्या संस्कृतीबद्ध असल्यामुळे दुसऱ्या संस्कृतीत वापरता येत नाहीत यानंतर अभाषिक बुद्धिमापन चाचणी ज्या बुद्धिमापन चाचण्या बुद्धिमापनासाठी चित्रे आकृत्या भौतिक वस्तू इत्यादींचा वापर करतात परंतु कुठंही भाषेचा वापर केला जात नाही त्या चाचण्यांना अभाषिक चाचण्या म्हणतात या चाचण्यामध्ये चाचणी देणाऱ्या व्यक्तीला चाचणीतील प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी भाषेचा वापर करावा लागत नाही अभाषिक अभाषिक बुद्धिमापन चाचण्यांचे दोन प्रकार पडतात एक कृती चाचण्या आणि दुसरी पेपर पेन्सिल चाचण्या असे दोन प्रकार पडतात कोहो यांची ब्लॉक डिझाईन टेस्ट अलेक्झांडर यांची पास अलॉक टेस्ट मेरियल प्लामर यांची ब्लॉक बिल्डिंग टेस्ट डॉक्टर भाटिया यांची अभाषिक बुद्धिमापन चाचणी या सगळ्या अभाषिक बुद्धिमापन चाचण्यांची उदाहरणे आहेत रॅवन्स यांची स्टँडर्ड प्रोग्रेसिव्ह मॅट्रायसिस रॅवन्स यांची कलर प्रोग्रेसिव्ह मॅट्रायसिस ही अभाषिक पेपर पेन्सिलमापन चाचण्यांची उदाहरणं आहेत म्हणजे या अभाषिक चाचणीमध्ये भाषेचा वापर केला जात नाही पेपर पेन्सिल दिला तो कृती करायला लावली जाते इतर शब्द महत्वाचे कृती महत्वाची असतात या चाचण्याचे फायदे काय तर इतर भाषिक व्यक्तींना निरीक्षण व्यक्तींना आणि लहान मुलांना अभाषिक बुद्धिमापन चाचण्या देता येतात कृती बौद्धिक अक्षम बुद्धिमापनासाठी उपयुक्त उपयुक्तात म्हणजे सामान्यपेक्षा जे लहान सामान्यपेक्षा जे कमी बुद्धीचे असतात अशा मुलांसाठी ही चाचणी वापरता येते अभाषिक बुद्धिमापन चाचण्या संस्कृती मुक्त असल्यामुळे दुसऱ्या संस्कृतीत ही वापरता येतात हा हे दोन फायदे आहेत अभाषिक चाचण्याचे काही तोटे सुद्धा आहेत तर अभाषिक बुद्धिमापन चाचण्या उच्चस्तरीय क्षमतांचे मापन करू शकत नाहीत या चाचण्या मानसिक क्षमतांचे मर्यादित स्वरूपात मापन करत असल्याने सामान्यापेक्षा अधिक बुद्धी असलेल्या व्यक्तीमध्ये भेद करू शकत नाहीत अशा प्रकारचे हे दोन तोटे सांगितलेत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुढे